यवतमाळ जिल्ह्यात माहिती अधिकारात कायद्यातील अर्जाला उत्तर मिळताना जर अर्जदाराला सदर कागदपत्रे आढळत वा सापडत नाही अशी उत्तरे मिळाली तर अर्जदाराने दुसरा माहिती अधिकार अर्ज करून संबंधित अभिलेख किती काळ जतन करायचे यासंबंधीचा नियम मागावा असा नियम आहे. तसेच सदर कागदपत्रे नष्ट झाली असतील तर ती नष्ट केल्याचे रेकॉर्ड ज्या रजिस्टरमध्ये आहे त्याची प्रत मागावी अर्थात याचे समाधानकारक उत्तर झाले नाही तर संबंधित कार्यालय प्रमुखाकडे मंत्रालयाकडे अर्ज करून मुदतपूर्व नष्ट झालेली कागदपत्रे सांभाळण्याची जबाबदारी ज्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडे होती त्यांच्यावर महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 कलम 9 प्रमाणे 5 वर्षाच्या तुरुंगवासाची कारवाई करण्याची मागणी करावी असे स्पष्ट नमूद आहे. माहिती अधिकार कायद्याच्या काही नियमांची नागरिकांना तसेच अधिकाऱ्यांनाही माहिती नसल्याचे दिसून येत आहे. कलम 6(4)चा आधार घेत कागदपत्रे सापडत नाहीत किंवा गहाळ झाली आहे अशी उडवाउडवीची उत्तरे संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याकडून माहिती मागविणाऱ्यांना दिली जाते. मात्र कागदपत्रे गहाळ झाली असे उत्तर दिल्यास संबंधिताला 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते असा नियम घालून देण्यात आला आहे. या नियमाबाबत माहितीच नसल्याने कर्मचारी कागदपत्रे सापडत नाहीत असे उत्तर देऊन कार्यवाहीपासून वाचविण्यासाठी पळवाट काढत आहेत. तसेच माहिती अधिकार आयोगाला ही माहिती देऊनही 2-2 वर्षे ही माहिती मिळत नसल्याचे निदर्शनास येत आहे.